पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर शासनाकडून योग्य ती मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिलं। अतिवृष्टीनं सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या शिवाराची पाहणी करण्यासाठी सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आपत्ती पुनर्वसन खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे आदींनी गावांचा पाहणी दौरा केला। त्यानंतर सात रस्ता येथील नियोजन भवनात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते। हवामान खात्यानं पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा आसमानी संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे। या काळात अधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। याचा अंदाज घेऊन पुढील दोन दिवसाच्या आत पूरग्रस्त आणि अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागाचे पंचनामे केले जातील। शिवाय अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागाचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर योग्य ती मदत जाहीर करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली। पावसाला सुरुवात झाल्यापासून मी इथल्या यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहे। नुकसान किती होत आहे, काय होत आहे, पाऊस कसा पडतोय, किती पडतोय ह्याचा अंदाज आणि एकूण माहिती आम्ही सगळेच जण घेत होतो। आज इथे जे काही आम्ही आलेलो आहोत, उद्या पण मी येणार आहे, परवा पण फिरणार आहे। शेतकरी आणि एकूणच सगळे आपत्तीग्रस्त ज्यांच्यावरती आपत्ती कोसळलेत, घरंदारं वाहून गेलेले आहेत, संसार वाहून गेलेले आहेत, हे एका वेगळ्या संकटाच्या डोंगराखाली आहेत। आणि त्यांना दिलासा देण्यासाठी, धीर देण्यासाठी, हा दिलासा आणि धीर नेमकं काय, तर नेमकं हेच आहे की त्यांना आम्ही सगळ्यांनी मिळून सांगितलेलं की आपण अजिबात काळजी करू नका, चिंता करू नका। जे जे काय करता येणं शक्य आहे आणि जे जे काय करणे आवश्यक आहे हे सगळं तुमचं सगळ्यांचं सरकार, आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही। साहजिकच आहे, पाऊस अजूनही पडतोय, येते काही दिवस अतिवृष्टीचा इशारा आज सुद्धा दिला गेलेला आहे, धोक्याचा इशारा दिला गेलेला आहे। संकट पूर्ण टळले याच्यातला भाग नाही। हा सरतीचा किंवा परतीचा पाऊस आहे, हा जाता किती फटका देईल त्याचा अंदाज साधारणतः आपल्याला आलेला आहे। आणि हा अंदाज आल्यानंतर पंचनामे सुरू आहेत, पूर्ण परिस्थितीचा आढावा हा लवकरात लवकर घेतला जाईलच। आणि तो घेतल्या गेल्यानंतर प्रत्यक्ष जी काही मदत करायची आहे ती हे सरकार करणार आहे। पत्रकार परिषदेपूर्वी अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या तसंच कुटुंबातील व्यक्तींचा मृत्यू झाला अशा कुटुंबांना शासनाकडून प्रति 4 लाख रुपयांची मदत धनादेशाद्वारे कुटुंब प्रमुखांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीनं देण्यात आली।